नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 21 जानेवारी 2024 रोजी झालेल्या सीटेट परीक्षेचा निकाल हा सीटेटने आज आपल्या वेबसाईटला पा प्रसिद्ध केलेला आहे. तर तुम्हीही परीक्षा दिलेले असेल तर हा निकाल तुम्ही पा बघू शकता. तर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सीटेट.nic.in ही वेबसाईट पा ओपन करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सीटेट जानेवारी 2024 रिझल्ट दिसेल किंवा खाली आणल्यानंतर या ठिकाणी पा पहिलीच पा लिंक तुम्हाला दिसणार आहे. या लिंकवरती पा क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही पा रोल नंबर होता तो रोल नंबर या ठिकाणी एंटर करा आणि रोल नंबर एंटर करून पा सबमिट करा. तुमचा जो रिझल्ट आहे तो पा तुम्हाला ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा निकाल येईल त्याची पा प्रिंट काढून ठेवा आणि काही दिवसानंतर 15 ते 20 दिवसानंतर तुमचा जो काही पा रिझल्ट असणार आहे तर तो तुमच्या डिजिलॉकरला पा येणार आहे. आता या ठिकाणी बघा पासिंगची काय क्रायटेरिया असतो किंवा पासिंगसाठी किती मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी पाहूया. तर बघा तुमचा पेपर 1 असेल किंवा बा पेपर 2 असेल तर ओपन बघा ओपन आणि पा EWS कॅटेगरीसाठी तुम्हाला 90 मार्क्स असणं गरजेचं आहे. 90 मार्क्स असतील तर तुम्ही ओपन आणि EWS वाले पा पास आहेत. आणि जे बाकीचे पा कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यामध्ये मग OBC कॅटेगरी असेल, त्यानंतर पा SC असेल, ST असेल, या सर्व उमेदवारांना पासिंगसाठी पा 82 मार्कांची आवश्यकता आहे. जर तुम्हाला पेपर 1 मध्ये 82 मार्क्स असतील, पेपर 2 मध्ये पा 82 मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी पा पात्र आहात आणि तुमचं जे पा सर्टिफिकेट वगैरे आहे ते तुम्हाला डिजिलॉकरला लवकरच पा उपलब्ध होऊन जाईल. आता या ठिकाणी बघा महाराष्ट्रामधील जे पा EWS धारक आहेत तर असे उमेदवार म्हणतील की आम्ही पात्र आहोत का, तर तुम्ही पा महाराष्ट्रामध्ये फक्त पात्र आहात. परंतु जर तुम्हाला 82 मार्क्स असतील म्हणजे 90 पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट पा मिळणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. परंतु तुम्हाला मार्कशीटवरतीच जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुमचं पा केलं जाईल परंतु सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे जे उमेदवार आता पात्र झालेले असतील तर अशा सर्व उमेदवारांनी आपला निकाल पा पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. डिजिलॉकरला जे सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळवायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं तर याचा व्हिडिओ ऑलरेडी पा आपल्या चॅनलला अपलोड आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे डिजिलॉकरची प्रोसेस करून ठेवा. म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये ज्यावेळेस पा सर्टिफिकेट उपलब्ध होतील त्यावेळेस तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर पात्र उमेदवारांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. आणि जे 1-2 मार्काने किंवा अपात्र झालेले असतील अशाही उमेदवारांनी पा खचून न जाता परत एकदा तयारी करायची आहे. त्यासाठीही मी तुमच्यासोबत पा असेल. तर पा अशा प्रकारे आपण सीटेट रिझल्ट संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट पा पाहिले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.